नरे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे 5व्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले. या संसदेचे माजी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सध्याच्या राजकारणात काय होत आहे, कधी एकत्र न येणारे एकत्र येत आहेत, त्यामुळे ही निरीक्षकाची भूमिका घेतली आहे. सध्याच्या राजकीय स्थित्यंतरे तरुण पिढी पाहत आहेत, ही राजकीय परिस्थिती लोकांना चक्रावून सोडली आहे, असे सांगत माजी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत मत व्यक्त केलंय. तरुणांना अनुभवायला मिळतात जे आज घडतंय, लोकांना कधी कधी चक्रावून सोडतं की असं राजकारण होऊ शकतं का, त्याचा अनुभव या युवा संसदेच्या निमित्तानं मला वाटतं तुम्हाला तो अनुभवायला मिळणार आहे. त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. ठीक आहे, आमच्यावर टीका होईल, टीका सहन करणं हे राजकारण्यांचं एक सगळ्यात मोठं म्हणजे मोठी उपलब्धी आहे मी म्हणेल ती. आणि टीका आपण सहन करून त्यातून आपल्या स्वतःमध्ये सुधारणा करणं, पुढे जाण्याचं काम आपण स्वीकारणं हे तर आपण केलंच पाहिजे. आणि मला सुद्धा आनंद या गोष्टीचा आहे की या सगळ्या गोष्टी ज्या चर्चा होत असताना आमच्या जाधवर साहेबांनी युवा संसद कार्यक्रम हा युवकांसाठी सुरू केला. खरं म्हणजे आज महाविद्यालय जीवनापासूनच आपण या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत आहोत. स्टुडंट काउन्सिलमध्ये आहेत, युआरच्या निवडणुका आहेत, आता मध्ये बऱ्याच वर्ष निवडणुका बंद होत्या. एका बाजूला खरं युवा संसदने हा ठरावच केला पाहिजे की निवडणुकी महाविद्यालयाच्या जीवनामध्ये ज्या निवडणुका होतात सीआरच्या युआरच्या जीएसच्या होत्या आमच्या काळामध्ये, त्यातून आम्ही खरं तयार झालो. महाविद्यालय असताना पहिला मोर्चा मी काढला त्यावेळी कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये पहिलं भाषण केलं मी 1978 साली 1978 तेवढं काही नव्हतं, पोलीस नसायचे काही नसायचे. आता मोर्चा काढायला म्हटलं का पहिल्यांदा पोलीस येतात, मग आपण अटकेच्या भीतीने लोक घराबाहेर येत नाही. परंतु यापेक्षाही मला मुद्दा तो सांगायचा होता की ह्या सगळ्या निवडणुकीत बंदी घालण्याचा परिणाम आज आमच्या तरुण पिढीवर झालेला आहे. आज युवा संसदेच्या निमित्तानं पहिला ठराव करा की राज्य सरकारनं पहिल्या सगळ्या निवडणुका सुरू केल्या पाहिजे. आम्ही बाहेर भाषण करतो, आम्ही निवडणुकीला भीत नाही, आम्ही भाषण करतो पुढारी. मात्र महाविद्यालयाच्या निवडणुका मी बंदी घालतो, हे विरोधी भाषा आहे, ही विसंगती बदलली पाहिजे. आणि त्यानिमित्ताने तरी लोकांना आपली मतं मांडण्याची संधी मिळेल. जाधवर साहेब आपण चांगला उपक्रम सुरू केला, मला ऍडव्होकेट शार्दूलचं अभिनंदन केलं पाहिजे. या निमित्तानं एक जी नवलाई आहे, जी तरुणाई आहे, त्यांना आपल्या स्वतःचं एक व्यासपीठ मिळतं, भूमिका मांडण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि तुम्हाला सुद्धा माझी तरुणांना विनंती आहे की फार आमच्या समोर आमचे गोडवे गाण्यात काही अर्थ नाही आहे, आम्हाला सुद्धा प्रसंगी तुम्ही ठोकून काढलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्यातून आम्हालाही थोडं शहाणपणा येईल, आम्ही कसं वागतो, सध्या काय चाललेलं आहे याच्याबद्दल बोललं पाहिजे. आणि त्या दृष्टीने तुमचं मार्गदर्शन सुद्धा. आता खरं मी इथून पुढे मी यापूर्वी असा निर्णय घेतला, फक्त ऐकायचं. उद्घाटन सोहळ्या दरम्यान खासदार गजानन कीर्तिकर, डॉक्टर श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, आमदार राहुल कुल, पत्रकार महेश म्हात्रे, नगरसेवक प्रशांत जगताप, युवा क्षेत्रात रमणप्रीत यांना आदर्श खासदार, आमदार, नगरसेवक, पत्रकार, युवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानचिन्ह, मानपत्र आणि पुणेरी पगडी असे सर्व पुरस्कारांचे स्वरूप होते.